विश्वनाथन आनंदचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बुद्धिबळामध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचं स्वप्न तो पाहतोय. सध्या तो नॅशनल चॅम्पियन आहे. वय अवघ 9 वर्ष. आजच्या बालदिनानिमित्त पाहूयात भांडुपमध्ये राहणाऱ्या ओम कदमची यशोगाथा. त्याची प्रत्येक चाल प्रतिस्पर्ध्याला कधी चेकमेट करेल सांगता येत नाही. हा आहे ओम कदम, 64 घरांचा राजा. अवघ्या 9व्या वर्षात पठ्ठ्यानं 31व्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये अव्वल स्थान पटकावलंय. आता त्याचं लक्ष आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ घातलेल्या वर्ल्ड युथ या बुद्धिबळ स्पर्धेकडे. या स्पर्धेत तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा जिंकून वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा त्याचा मानस आहे. मेची सुट्टी चालू होती तेव्हा मम्मीने मला चेस आणलेला, तर मग मम्मीने मला चेस शिकवला आणि मग मला त्यामध्ये आवड निर्माण झाली. तर मग मी तर मग मला भरपूर आवड लागली, तर मग पप्पाने मला कोच म्हणजे क्लासेसना टाकलं. वयाच्या 7व्या वर्षी ओमची बुद्धिबळातील रुची पालकांनी ओळखली. घरची परिस्थिती बेताची असली तरी त्यांनी ओमला बुद्धिबळाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ओमनं पालकांचं स्वप्न पूर्ण करण्यास सुरुवात केली. पदकांनी कदमांचं घर भरून गेलंय. पोराचं कर्तृत्व सांगताना आई वडिलांचा ऊर अभिमानानं भरून येतो. जब बच्चे की दिलचस्पी किस में है वो ज़्यादा इम्पॉर्टेंट है, ना कि अपनी दिलचस्पी किस में वो इम्पॉर्टेंट है. क्योंकि जब अगर बच्चे की खुद की दिलचस्पी में हम उसको बढ़ोतरी दे तो वो काफ़ी हद तक अपना सक्सेस खुद बना ले लेता है. परिस्थिति त्याच्यामध्ये त्याने खूप चांगलं डेव्हलप केलंय स्वतःला. अजूनपर्यंत तरी तो चांगल्या प्रकारे करतोय. आणि ह्या गेमचं असं आहे की म्हणजे पैसेही खूप लागतात. आमच्या घरात हे एकटेच कमवणारे, तरी त्या परिस्थितीतून आम्ही काटकसर करून त्याला ह्या लेवलपर्यंत आणलंय. हा बुद्धिबळाचा राजा अभ्यासात देखील हुशार आहे. सध्या तो वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या ध्यासापोटी वेडा झालाय. मात्र त्याच्या ध्येयाआड येते कुटुंबाची कमकुवत आर्थिक बाजू. समाजातून जर त्याला मदतीचा हात मिळाला तर तो वर्ल्ड चॅम्पियन नक्कीच होईल. अमोल पेडणेकर, झी मीडिया, भांडुप, मुंबई.